ओबीसी आरक्षण बचाव एल्गार समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना सांगली जिल्हाधिकारी सांगली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं. पुणे येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सोमवारी 30 सप्टेंबरला रात्री 8 वाजता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला करून घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना मारहाण करून तुम्ही दारूच्या नशेत आहात असा प्रश्न विचारून त्याचे व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण राज्यामध्ये त्यांची बदनामी केली. अशा घटना रोखण्यासाठी लक्ष्मण हाके यांना शासनाने Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. आणि यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक विष्णू माने, माजी महापौर संगीता खोत, कल्पना कोळेकर, कार्याध्यक्ष दीपक सुतार, माजी नगरसेविका सविता मदने, विठ्ठल खोत आदी उपस्थित होते. ओबीसींचे नेते माननीय लक्ष्मणजी हके यांच्यावर हल्ला करून खऱ्या अर्थानं ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रस्थापितांच्याकडून केला जातोय. हा कुठंतरी थांबला पाहिजे. आज अखंड महाराष्ट्रभर जनता, ओबीसीची जनता एकत्र होऊन माननीय ओबीसीचे नेते लक्ष्मण हके साहेब यांच्या पाठीशी उभी राहत आहे. आणि ही सगळी जनता एकत्र येऊन ओबीसीचं संघटन झालं तर याचा कुठंतरी त्रास होईल असं इतरांना वाटतंय. आणि म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर हल्ले करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात केला जातोय. आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व प्रतिनिधींनी, ओबीसींच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि खरोखरच ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या नार्को टेस्ट कराव्या, त्यांच्यावर मोका दाखल करावा अशी आमची समस्त सांगलीकरांची विनंती आहे. आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव, त्यामध्ये आमचे प्रमुख सहकारी सुनील गुरव, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेविका सविताताई मतने, राजेंद्र कुंभार, कल्पनाताई कोळेकर, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मुनीर मुल्ला, अरबाज मुल्ला, पांढरेसाहेब असतील, बाळासाहेब खांडेकर आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो लक्ष्मण हाके सरांच्या वरती 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जो भ्याड हल्ला झाला आणि हल्ला करून माणूस भयभीत झाल्यानंतर, चेहरा डाऊन झाल्यानंतर ते दारू पिलेत अशी त्यांची बदनामी ना करण्याचा जो प्रयत्न केला आणि शासनाचा डॉक्टरांचा जो अहवाल आला त्यांनी कोणतंही मद्यप्राशन केलं नाही असं क्लिअर अहवाल आला. म्हणजे एक ओबीसी नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा, एक ओबीसी नेतृत्व संपवण्याचा जो प्रयत्न जे हल्लेखोर आहेत ते करतात त्यांचा निषेध व्यक्त करून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, SP साहेब असेल यांना आम्ही निवेदन देतो आहे की Z+ सुरक्षा हक्के सरांना, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आंदोलन करणारे आमचे सहकारी मित्र नवनाथ वाघमारे, मंगेश ससाने यांच्यासुद्धा जीवितास धोका आहे. कारण जो ओबीसीचा आवाज उठवतो आहे त्यांचा आवाज दाबण्याचा, त्यांच्यावरती दहशतीचा वापर करण्याचा जो बेकायदेशीररित्या उद्योग चालू आहे, त्यांची नार्को टेस्ट करावी आणि त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.